नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या दिल्लीच्या अगदी पॉप्युलर रेसिपीज आहेत। पहिली रेसिपी म्हणजे आलू टिक्की आणि त्याच्याबरोबर सर्व केले जाणारे गरमागरम छोले। तर ह्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत। चालू करूया छोले बनवण्यापासून। छोले बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका नॉनस्टिक पॅनमध्ये गरम करून घेऊया तेल। आता ह्या जागी तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण वापरू शकता। तेल गरम झालं की ह्याच्यात टाकूया जिरे आणि जिऱ्याचा छान वास आला की ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची। मिरचीला पण छान परतून घेऊया आणि मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो निघून गेला की ह्याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा। आणि हा कांदा टाकला की ह्याला मध्यम आचेवर आपण तो ब्राऊन होईपर्यंत छानपणे परतून घेणार। जोपर्यंत आपला कांदा परतला जातो आहे तोपर्यंत आता आपण आपल्या आलू टिक्कीची तयारी करून घेऊया। त्याच्यासाठी माझ्याकडे हे आहेत उकडून मॅश केलेले बटाटे। जर तुम्हाला आलू टिक्की बनवायची असेल तर बटाटे आदल्या दिवशीच उकडून फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा मॉइश्चर किंवा एक्स्ट्रा पाणी असतं ते सगळं निघून जातं आणि टिक्की चिकट बनत नाही। या बटाट्यामध्ये मी आता थोडेसे मसाले घालणार आहे। थोडीशी हळद, लाल तिखट, मीठ आणि कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअरमुळे टिक्की ही तळताना फुटणार नाही। कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर याला हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक असा गोळा बनवायचा आहे। जर तुम्ही बघितलं असेल तर आपला कांदा आता छान परतला गेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण टाकूया आलं आणि लसणाची पेस्ट आणि याला पण मिक्स करून घेऊया। आलं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत याला आपण छान परतून घेणार आहोत। आलं आणि लसूण पेस्ट छान परतली गेली की ह्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेले टोमॅटोज टाकून घेणार आहोत। आणि टोमॅटो टाकल्या टाकल्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मीठ, म्हणजे काय होतं की टोमॅटोला पटकन पाणी सुटतं आणि पटकन टोमॅटो शिजतो। ह्याला करूया मिक्स। टोमॅटो आणि मीठ टाकल्यानंतर आपण एकदा ह्याला मिक्स करून घेतलं आहे आणि आता झाकून साधारणपणे 5 ते 7 मिनटं शिजून देऊया। छोल्याचे जे टोमॅटोज आहेत ते आपले शिजत आहेत आणि हे जे बटाट्याचं मिश्रण आपण टिक्कीसाठी बनवलं होतं त्याचे आता आपण असे मोठे मोठे गोळे करून घेणार आहोत आणि त्याला असं हाताने थोडंसं थापून त्याच्या कढाया अशा व्यवस्थित करून घेणार आहोत। आणि ह्या आलू टिक्कीला परत एकदा आपण कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून घेणार आहोत। जास्त ह्याच्यावर कॉर्नफ्लोअर चिकटलं आहे तो असं व्यवस्थित काढून टाकायचा। आणि तळण्यासाठी आपली ही टिक्की तयार आहे। अशाच प्रकारे अजून आपण थोड्याशा टिक्क्या बनवून घेऊया। आपली आलू टिक्की बनवून तयार आहे आणि हा जो छोल्याचा मसाला आहे तो पण आता छान शिजला आहे। ह्याच्यामध्ये घालून घेऊया धण्याची पावडर, लाल तिखट। माझ्याकडे हा छोले मसाला आहे तो पण मी घालणार आहे। जिऱ्याची पावडर, जिऱ्याची पावडर करण्याआधी याला थोडंसं आपण भाजून घेतलं आहे आणि नंतर पावडर केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर, याला व्यवस्थित मिक्स करूया। आणि मसाले छान परतले गेले की ह्याच्यामध्ये हे उकडलेले काबुली चणे घालूया। हे जे काबुली चणे आहेत ह्याला रात्रभर भिजवत ठेवले आणि त्याच्यानंतर पाणी सगळं काढून टाकून नवीन पाणी टाकलं आहे आणि याला 20 ते 25 मिनटं प्रेशर कुक करून घेतलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करा आणि छोले शिजवताना जे पाणी राहतं ते ह्याच्यामध्ये आता आपण टाकून याला मिक्स करून घेऊया। आणि परत एकदा झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजून देऊया। आपले छोले जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत आपली ही जी आलू टिक्की आहे ती आपण आता तळून घेऊया। तेल गरम आहे, गरम तेलात एक एक आलू टिक्की टाकायची आणि ह्याला छान क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं। बटाटा हा शिजलेलाच आहे त्याच्यामुळे
मोठ्या गॅसवरती ह्याला आपण एक 2 ते 3 मिनटं तळून घेणार. आपली आलू टिक्की आता तळून झालेली आहे, छान कुरकुरी झाली आहे. याला काढूया एका टिश्यू पेपरवर, म्हणजे जे जास्त जे सगळं तेल असेल ते सगळं निघून जाईल. आपली आलू टिक्की तयार आहे आणि हे जे छोले आहेत त्याला आपण थोडंसं या पावभाजी मॅशरनी मॅश करून घेऊया, म्हणजे ते छान एकजीव होतील. आणि हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टाकूया पाणी आणि याला मिक्स करून घेऊया. मिश्रण एकजीव झालं की ह्याला झाकूया आणि परत 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. टिक्की आणि छोले दोन्ही तयार आहेत, याला आता आपण सर्व करूया. त्याच्यासाठी एका सर्विंग प्लेटमध्ये ठेवूया ह्या आपण ज्या टिक्की बनवल्या होत्या त्या, आणि त्याच्यावर टाकूया हे गरमागरम छोले. छोले टाकल्यानंतर वरतून टाकूया हा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आणि कोथिंबीर. आलू टिक्की आणि छोले तयार आहे, दिल्लीची अगदी फेमस रेसिपी, पण तुम्हाला आता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येईल. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉर मोर सच डिलिशियस रेसिपीज स्टे ट्यून्ड टू संजीव कपूर खजाना.